शिक्षण नोकऱ्यांच्या खासगीकरणामुळे ठेकेदार कंपन्यांचेच होणार कोटकल्याण. सांगली दलित महासंघ बसपाचे आंदोलन. शाळांचे खासगीकरण आणि कंत्राटी नोकर विरोधात नोकऱ्यांविरोधात दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी ठिय्या आंदोलन केले. सरकारने धोरण त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे. महासंघाचे सरचिटणीस उत्तमराव चांदणे आणि बसपाचे जिल्हाध्यक्ष बळीराम रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं. त्यामध्ये शंकर महापुरे, नाथाभाऊ खिल्लारे, दिनकर वायदंडे, विलास बल्लाळ, सीमा ओळे, धोनीराम कांबळे, अनिल थोरात, दत्तात्रय कांबळे आदी सहभागी झाले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात असं म्हटलं आहे की सरकारने नेमलेल्या काही ठेकेदार कंपन्या परराज्यातील आहेत. अशा नियुक्त्यांमुळे मागासवर्गीयांच्या आरक्षणाला थेट कात्री लागेल. या कंपन्यांकडून नात्यातील व्यक्तींना नोकऱ्या दिल्या जाण्याची शक्यता आहे. पात्र तरुणांवर अन्याय होणार आहे. कंत्राटी भरतीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला खो घालण्याचा प्रयत्न केला जातोय. आरक्षणाची लढाई जोरात असताना खासगीकरणाला उत्तेजन देणे म्हणजे तरुणांवर अन्याय आहे. आंदोलनात अशोक सकटे, नितीन मोरे, रमेश सकटे, रवींद्र बल्लाळ, आशा मोरे, जगन्नाथ वारे, तुकाराम वालेकर, आदर्श देवकुळे, दीपक मिसाळ, संतोष जाधव, मोहन माने, अजित लोंढे हे देखील सहभागी झाले. महासंघाच्या वतीनं, बहुजन समता पार्टीच्या वतीनं हे खासगीकरण आहे यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन चालू आहे. अन्यथा हे खासगीकरण आहे चालू आहे त्याच्यामध्ये मान्यता नाही दिली तर महाराष्ट्रभर आम्ही दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टी याच्या माध्यमातून आंदोलन करू. हे आंदोलन मच्छिंद्र सकटे सर यांच्या आदेशानुसार आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करीत आहोत.